महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मतदाराने मतदान करताना घ्यावयाची दक्षता. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ अमरावती विभागाची निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार आहे. मतदाराने मतदान करतेवेळी भारत निवडणूक आयोगाने नमूद केलेले ओळखपत्र सोबत बाळगावे. उदाहरणार्थ निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी. मतपत्रिकेवर मत नोंदविण्यासाठी केवळ मतदान अधिकाऱ्याने दिलेल्या पेनाचाच वापर करावा. स्वतःजवळील पेनचा वापर करू नये. मतदानासाठी पसंतीक्रम देण्यासाठी रोमन, इंग्रजी किंवा देवनागरी लिपीतील अंकांचाच वापर करावा. आता जाणून घेऊया मतदानाची योग्य पद्धत. योग्य कारण केवळ रोमन लिपीतील अंकांचाच वापर केला आहे. योग्य कारण केवळ मराठी लिपीतील अंकांचाच वापर केला आहे. योग्य कारण केवळ इंग्रजी लिपीतील अंकांचा वापर केला आहे. योग्य कारण मत नोंदविताना उमेदवारासमोर 1 पसंतीक्रम नोंदविलेला आहे. योग्य कारण केवळ मराठी लिपीमध्ये अंक नोंदविले आहेत, तसेच पसंतीक्रमांची पुनरावृत्ती झालेली नाही. आता जाणून घेऊया मतदानाची अयोग्य पद्धत. अयोग्य कारण पसंतीक्रमामध्ये ओळखून 0 आहे. अयोग्य कारण पसंतीक्रम 1 नोंदविलेला नाही. अयोग्य कारण 2 उमेदवारांना 1 हा पसंतीक्रम नोंदविलेला आहे. अयोग्य कारण पसंतीक्रम वेगवेगळ्या लिपीमध्ये आहे. अयोग्य कारण एकाच उमेदवाराला 1 पेक्षा जास्त पसंतीक्रम नोंदविलेले आहेत. अयोग्य कारण पसंतीक्रम वेगवेगळ्या लिपीमध्ये आहेत. अयोग्य कारण पसंतीक्रम अंक व अक्षरी नोंदविलेला आहे. अयोग्य कारण पसंतीक्रमामध्ये चिन्हांचा वापर केला आहे. अयोग्य कारण पसंतीक्रम अंक व अक्षरामध्ये आहे. अयोग्य कारण पसंतीक्रम अक्षरांमध्ये नोंदविलेले आहेत. अयोग्य कारण पसंतीक्रम मतपत्रिकेत निश्चित केलेल्या रकान्यात नोंदविलेला नाही. अयोग्य कारण मतपत्रिकेवर ओळखून स्वाक्षरी केलेली आहे. अयोग्य कारण पसंतीक्रम चौकटीबाहेर जात आहे. चला तर करूया योग्य पद्धतीने मतदान.